सर्व अच्युत गोत्री बांधवांना सादर दंडवत। धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण लीळामंथन या सदरामध्ये स्वामींच्या लीळांचा विचार करतो वेगवेगळ्या अंगाने। स्वामी परब्रह्म आहेत, समर्थ आहेत। परमेश्वराने या सृष्टीची निर्मितीच जीवांच्या उद्धारासाठी केलेली आहे। मात्र मी नेहमी सांगत असतो, लीळाचरित्राचं जर आपण अवलोकन केलं, लीळाचरित्र वाचलं, तर अशा अनेक लीळा येतात की स्वामींचं ईश्वरत्व सगळ्यांना दिसत नाही, सगळ्यांना कळत नाही। आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे, परमेश्वर आहे, त्यांनी ठरवल्यानंतर काही होऊ शकतं, मात्र ऊटसूट प्रत्येक ठिकाणी स्वामी आपलं ऐश्वर प्रकट करत नाहीत। प्रत्येक ठिकाणी परमेश्वर ब्रह्मविद्या ज्ञान देत नाही। समोरच्या जीवाची भावना काय आहे, समोरच्या जीवाची, समोरच्या माणसाची श्रद्धा कशी आहे, त्याला होकार देतात। मग कधी कधी तो ज्या पद्धतीने जाणार असेल, त्याचा आपल्या शास्त्रीय परिभाषेत सांगायचा, त्याचा अधिकार कसा आहे, त्या अधिकाराला अधिक कसं वाढवता येईल हे स्वामी बघत असतात। म्हणून ज्या वेळेस बोनीबाईया म्हणतात की देवा, मौन्य देवा, लोणारला सोमवारी येणाऱ्या अमावशेसाठी खूप लोक जाणार आहेत, लोणार हे तीर्थ आहे, प्रमुख तीर्थ आहे, त्या काळी प्रसिद्ध आहे, आजही प्रसिद्ध आहे, तर तिथे जायचं का, चालतं का तुम्ही? तुम्ही जर आला तर तुमच्यामुळे आम्हालाही सोबती होईल आणि आम्ही पण येऊ। स्वामी त्यांच्या जाण्याला होकार देतात आणि स्वामी लोणारला निघतात। या आणि अशा अनेक लीळांचा संदर्भ घेऊन की स्वामींनी देवता भक्तीला सगळ्यांना प्रतिबंध केलेला नाही, त्या त्या जीवाचा अधिकार ओळखून केलेला आहे, नक्कीच केलेला आहे। आणि वरून जीवांचा अधिकारानुसार त्यांना निरूपण हवं, त्यांनी तसं वागावं, या गोष्टीचा कुठेतरी काही जण गैरफायदा घेतात। व्यवहारात राहावं लागतं म्हणून सर्रासपणे कोणी वारल्यानंतर कर्मरहाटीचा देवतेचा विधी करतात, चुकीचं आहे। तुम्ही सांगाल की आम्हाला व्यवहारात राहावं लागतं, समाजात राहावं लागतं, समाजाच्या काही चालीरीती आहेत ते सांभाळावं लागतात, सांभाळायला हरकत नाही, मात्र ती रीत सांभाळत असताना ती जर देवता विधीची असेल, सामान्य रीत सांभाळणं ही गोष्ट वेगळी आहे, ती रीत सांभाळणं सामान्य ठीक आहे, मात्र देवता विधी असेल तर ते चुकीचं आहे, परमेश्वरांना मान्यच नाही, देवाला मान्यच नाही। मग जर करायचं आहे समाजासाठी म्हणून करायचं असेल तर त्यांना आपले विधी करा, मात्र आपले विधी करत असताना, आपल्या विधींचं अवडंबर करत असताना त्यालाही मर्यादा असावी, त्याला आपलाच विधी करत असताना देवता विधीचं त्याला अंगत येणार नाही, कर्मकांड त्यात बळावणार तर नाही, ही गोष्ट काळजी घेतली पाहिजे। स्वामी या ठिकाणी त्यांच्या भावनेचा विचार करून, बोनेबाईंच्या भावनेचा विचार करून चला म्हणतात, निघतात स्वामी, लोणारला जातात। लोणारला गेल्यानंतर स्वामी त्या ठिकाणी त्यांचं देवता विधी करतात, स्नान करतात, देवतेच्या दर्शनाला जातात। स्वामी काही नाही, स्वामी निवांत आहे, अर्थात परमेश्वर आहेत ते। परत येत असताना स्वामी त्या लोणारच्या परिसरामध्ये, लोणारच्या तळ्याकडे तिकडे फिरतात। आणि अगोदरही तुम्हाला जर आठवत असेल तर या ठिकाणी, या परिसरात स्वामींचा 12 वर्षाचा मुक्काम होता। 12 वर्ष त्याच शहरात किंवा त्याच लोणारमध्ये नाही, पण आसपासच्या शेंदूरजन, मेहकर, शेंदूरजन, लोणार प्रांतामध्ये 12 वर्षाचा मुक्काम होता। त्यामुळे सगळे तीर्थ, कमळजा मंदिर, तारातीर्थ, सगळं त्या धारेचं स्थान, दैत्यसुदन, सगळे ठिकाणं माहिती स्वामींना, स्वामी सगळे फिरून येत आहेत। दुसऱ्या दिवशी बाजार करताना सगळा त्यांचा तो देवधर्म, आणि स्वामींसाठी त्यांनी बिचारा भाग्यवान बाया आहेत, खरंच खूप भाग्यवान आहेत, आम्हाला परमेश्वर कळलेलं आहे, आम्हाला परमेश्वराचं दास्य कळलेलं आहे, आम्हाला परमेश्वर कशाने मिळणार आहेत, काय दिल्याने मिळणार आहेत, परमेश्वर म्हणजे नेमके स्वामी कसे आहेत हे सर्व कळलेलं आहे।
मात्र कुठेतरी आपण क्रिया करण्यामध्ये आचरणामध्ये कमी पडतो, सेवेमध्ये कमी पडतो. आलेल्या प्रत्येक सेवेचा, झालेल्या उपलब्ध संधीचा आपल्याला फायदा घेता येत नाही. या ठिकाणी मात्र त्या बोनीबाईया भाग्यवान आहेत. त्यांनी, लोणार हे मोठं त्या काळचं तीर्थाचं गाव आहे आणि म्हणून तिथे गेल्यानंतर स्वामींसाठी छान अंगी सदरा शिवलेला आहे, स्वामींसाठी छान चांगल्या चांगल्या प्रतीच्या चपला तयार केलेल्या आहे. जुन्या काळी चपला ह्या तयार करून मापानुसार ऑर्डर देऊन आजच्या भाषेत करून घ्यावा लागायचं. टोपरेही शिवलेले आहे त्या बुनेबाई यांनी देवासाठी. काळजी आहे देवाची, अज्ञान असतील परमेश्वराच्या, परमेश्वरत्वाची जाणीव नाही, मात्र अंतरातलं जे प्रेम असतं ना, स्नेह जे असतं ना, ते स्नेह खूप काही करवतं. अंतरात एखाद्या माणसाबद्दल जर प्रेम असेल, स्नेह असेल, आवडी असेल, आपलेपण असेल ना, तर त्या ठिकाणी काहीच सांगावं लागत नाही. उचित स्फूर्त स्वामींनी सूत्रपाठात सांगितलेलंच आहे. स्नेहाच्या ठिकाणी बरोबर वेळेवर योग्य उचित स्फूर्त. त्यांनी देवासाठी चांगला सदरा शिवला, चांगलं टोपरं शिवलं, चांगल्या चपला तयार केल्या, बाजारहाट केला आणि परत येत असताना त्यांना निघायला उशीर झाला. स्वामी आणि बोनेबाई या दोन्ही सगळे त्यांच्यासोबत जे काल दोन काल काल जे आलेले यात्रेकरू तीर्थकरू ते सगळे पुढे निघून गेलेत, यांनाच उशीर झालेला आहे. आणि मग स्वामींना ते म्हणतात, चला चला मौन्यदेव, उशीर झालेला आहे आपल्याला जाण्यासाठी. आपले जे सोबती आहे, आपण ज्यांच्यासोबत आले होतो तो दूर निघून गेलेले, आपल्याला कदाचित रस्त्याने चोर लुटतील, आपल्याला चोर अडवतील, आपल्याजवळ असलेलं साहित्य सगळं घेतील. स्वामी म्हणतात, चला पटकन, आपला सोबती आपली सोबती दूर निघून गेल्याने स्वामी आणि बोनीबाई या निघतात. ज्या जो अनेक जीवांचे श्रम फेडतो, जो सगळ्या जगाचा सगळ्या जीवांचा थकवा दूर करतो, तो परमेश्वर त्या ठिकाणी थकवा स्वीकारतो आणि एका काठीच्या झाडाखाली शारा या गावाजवळ आसनस्थ होतो, बसतो देव. शारा लोणार आणि मेहकर मार्गावरती असलेलं स्थान आहे. बरेच जण शेंदूरजण मेहकर करतात, मात्र लोणारला जात नाही, शाऱ्याला जात नाही. एकच स्थान आहे म्हणून जायला हवं त्याच ठिकाणी. आणि अजून एक स्थान आहे वेणी, जवळजवळच ते स्थान आहे, तिथेही जायला हवं. त्या शाऱ्यापाशी स्वामी श्रम अनेकांचा थकवा दूर करणाऱ्या जीवांचा, अनेक जन्मांचा, अनेक सृष्टींचा, अनंत अनंत दुःखांचा श्रम फेडणारा परमेश्वर त्या ठिकाणी श्रम स्वीकार करतो, थकवा स्वीकार करतो. याच्याही मागे देवाला पुढची लीळा घडवायची आहे म्हणून स्वामी त्या ठिकाणी श्रम स्वीकारतात. तिथे आसन झाल्यानंतर त्या बोनीबाई या स्वामींचे रजाने, म्हणजे अर्थात धुळीने माखलेले भरलेले जे श्रीचरण आहेत ते धुवून काढतात, प्रक्षालन करतात, स्वामींना विडा देतात आणि स्वामी पुन्हा पुढे जातात. पुन्हा 5-7 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा स्वामी एका झाडाखाली आसनस्थ, काठीच्या झाडाखाली आसनस्थ होतात, बसतात. तिथेही त्या भाग्यवान स्त्रिया बोनीबाई या कामाईसा नागाईसा स्वामींचे श्रीचरण धुतात, गुळणा करण्यासाठी पाणी देतात, विडा वळगवतात आणि तिथून स्वामी पुढे जातात. हे आहे शारा. पहिला ज्या ठिकाणी बसले ते शारा आणि आता दुसऱ्या ठिकाणी काठीच्या झाडाखाली बसले ते वेणी. अगोदर बसले ते शाराला पिंपळाच्या झाडाखाली आणि स्वामी तिथून पुढे निघतात. मेहकरच्या अलीकडे 5-7 किलोमीटरवरती झुंजमहाल नावाचं एक ठिकाण, आजच्या घडीला तपास केला तर माहिती नाही असं कुठलं ठिकाण त्या काळात होतं, आत्ता नाही आहे. तिथे देऊळ होतं, त्या देवळापाशी स्वामी पोहोचले. तिथे पानपोई होती, त्या पानपोईला स्वामींनी पाणीही पिलं, चरण प्रक्षालन केलं, विडा झाला आणि स्वामी पुन्हा पुढे निघाले. आणि त्या पिंपळाच्या जवळ चोर लपलेले होते. बोनीबाई यांनी ते बघितलं आणि बोनीबाई या घाबरल्या, देव हो मौन्य देवा, चोर आले. ते बघा, ते 4-5 जण 7-8 जण लपलेले दिसत आहेत, घाबरलेले आहेत बोनीबाई. त्या दिवशी चोराला स्वामींनी आपलं विश्वरूप दाखवून पळवलं ही लीळा माहिती आहे, परंतु स्वभाव आहे घाबरण्याचा. आणि बोनीबाई या घाबरता, देव हो चोर आले,
स्वामी सांगतात बाई घाबरू नका, ते काहीच करणार नाहीत. ते समोर आले, ते चोर समोर आले आणि त्यांनी स्वामींना बघितलं आणि एकमेकाला ज्यांनी बघितलं पहिलं त्यांना सांगितलं अरे अरे थांबा गोसावी रे गोसावी, स्वामींचा 10 महिन्याचा मुक्काम आहे त्या मेहकरला. स्वामींचं सौंदर्य, स्वामींचं स्वामींनी जे महिक युद्ध निवारण केलं होतं, आदी लेळा गावात प्रसिद्ध झालेले आहेत. अनेकही लोक म्हणजे मेहकर गावातले अनेक लोक स्वामींचे भक्त झाले असतील. स्वामींना त्यांनी ओळखतं आणि म्हणतात गोसावी रे गोसावी आणि सर्वजण समोर येतात. स्वामींना नमस्कार करतात, जुहार करतात, जुहार. प्रत्येक त्या काळी चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये कोणी नमस्कार करावा तर कोणी दंडवत घालावा, कोणी कसा नमस्कार करावा, जोहार करावा, जोहार करावा, नमस्कार करावा, आशीर्वाद द्यावा, हे सगळे काही संकेत होते. त्यांनी स्वामींना बघितलं आणि जोहार केला. आता कदाचित आपण शिवचरित्र याच्यात जे बघतो छत्रपती शिवाजी राजांच्या तत्कालीन जोहार तो वेगळा असावा का आणखी काही वेगळा, मात्र आपल्याला समजण्यासाठी जोहार केला आणि स्वामींसोबत आले. स्वामी खरंच कृपाळू आहे तो. समोरचा कुठल्यासाठी आलेला, कुठल्या कामासाठी आलेला ते स्वामींना माहिती. स्वामी म्हणतात बाबांनो तुम्ही ज्याच्यासाठी आलात ते करा की, तुम्ही चोरी करण्यासाठी आलात ना, तुम्ही आम्हाला लुटण्यासाठी आलात ना, लुटा की. आम्ही काय, आम्ही महात्म्य आहोत, आम्ही संन्यासी, आम्ही संत महात्म्य आहोत, आम्ही कुठलाही पदार्थ मिळवण्यासाठी कष्ट करत नाही. आज आहे उद्या नाहीये, आज तुम्ही दिला उद्या दुसरा देईल, जे होऊन आला ती ते का कराना ता ते का कीजे ना. ते म्हणतात नाही देवा, देवाच्या ठिकाणाहून काय चोरी करायची, तुमच्याकडून काय चोरायचं, तुम्हाला द्यायला हवं, तुम्हाला द्यायला हवं. चोरांनाही देवाचं देवत्व कळलं, तुम्हाला द्यायला हवा आम्ही देवा, तुमचं कसं घ्यावं. आणि आम्ही दैनंदिन जीवनात कळत नकळत साधू संतांच्या वासनिकांचा देवाच्या भक्तांच्या अनेक गोष्टींचा अपहार करतोय. स्वामी सांगतात अरे तसं काही नाही, घ्या आमच्याजवळचं तुम्ही घ्या, आम्हाला काय आज कोणीतरी दिले उद्या दुसरं कोणीतरी देईल. ते म्हणतात नाही दे, तुमच्याकडून कसं घ्यायचं. आणि मग स्वामी त्यांना बाईसांना सांगतात बाई यांना आपल्याकडे तांबूळ पानाचा विडा खायला द्या आणि बोनेबाई या बाईसा म्हणजे क्षमस्व इथे बोनेबाई यांना सांगतात की बाई यांना पानाचा विडा द्या. आणि मग सर्वजणांना पानाचा विडा देतात. ते देवाला म्हणतात देवा इतक्या अवेळी तुम्ही कसं काय चाललात, खूप उशीर झालेला आहे, तुमच्यासोबत कोणी माणूस नाही, तुम्ही एकटे आहात आणि सोबत या दोन बाया. देव म्हणतात अवेळ कुठे झाली, खूप वेळ कुठे झाला, तुम्ही आहेत की आमच्यासोबत, तुम्ही असताना आम्हाला काय भीती कसली. ते म्हणतात ते बरोबर आहे देवा, पण आमच्या वेगळं जर दुसरं कोणी असतं तर त्यानं देवाला त्रास दिला असता की. देव म्हणतात नाही रे बाबांनो इथं तसं कोणीच काही करत नाही. मग ते स्वामींसोबत निघतात. स्वामी सांगतात तुम्ही इथेच थांबा, तुमच्या कामासाठी तुम्ही थांबा, आम्ही निघून जातो. ते बिचारे सांगतात देवा नाही, आमचे सोबती आमचे मित्र पुढे आहेत आणि ते वाईट माणसं आहेत, आम्ही थोडेसे बरे आहोत. ते वाईट आहोत प्रत्येकाला धार्मिक बाबतीत, मी सर्व पद्धतीने धार्मिक आहे आणि दुसरा वाईट कृत्यात माझ्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे असं प्रत्येकाची भावना असते. कोणीच असं म्हणत नाही का माझ्यापेक्षा हा धार्मिक आहे आणि त्याच्यापेक्षा मी वाईट आहे. क्रोधाच्या भावनेत मी खूप वाईट माणूस आहे बरं का असं म्हणणार, पण ते आपलं ऐश्वर्य आपली भीती दाखवण्यासाठी असतं. या ठिकाणी ते सांगतात देवा ते वाईट आहेत, खूप ओकटे माणसं आहेत, रागीट आहेत, त्यांना संत महात्मे असं काही नाही, त्यांना फक्त लोबाडणे एवढंच माहिती आहे. देव म्हणतात नाही काळजी करू नका, तसं आमच्या ठिकाणी कोणीच काही करत नाही. स्वामी नाही सांगत असताना नकार देत असताना ते स्वामींच्या सोबत येतात. विशिष्ट एक लवण असतं, खड्डा असतो, म्हणजे ज्याला असा खड्ड्याची जागा असते, जुन्या काळी जे काही नाले नदी नाले असायचे तिथून असा खड्डा उतरून पूल वगैरे तर नसायचे,
तिथपर्यंत पोहोचल्यानंतर यांनी हे जे सोबतचे चोर होते त्यांनी पुढे थांबलेल्या चोरांना विशिष्ट त्यांची जी खून असतील आवाज असेल शिट्टी असेल जो काही प्रकार असेल खून होण्याचा त्या पद्धतीने खुणवलं आणि त्यांना सांगितलं. त्यांना खून केल्यानंतर ते सगळे समोर आले. त्यांनी स्वामींना बघितलं, त्यांनीही नमस्कार जोहार केला आणि तेही स्वामींसोबत निघाले. त्यांनाही स्वामींनी तांबूळ दिलं आणि ते सर्वजण मेहकर गावापर्यंत स्वामींच्या सोबत आले. मेहकर गावापर्यंत स्वामींच्या सोबत आले. स्वामी बाणेश्वराच्या मंदिराकडे आले. ते आपापल्या घरांकडे निघून गेले. स्वामींनी या ठिकाणी दोन गोष्टींचा संदेश दिलेला मला प्रकर्षाने जाणवतो. एकतर त्याच्यातला एक सामान्य अर्थ जर बघितला तर साधू संतांना कोणीही देतं, साधू संतांनी आलिंबन करू नये हा एक संदेश. मात्र दुसरा एक महत्त्वाचा सर्व मान्य आणि सर्वांसाठी जो संदेश आहे, कुठल्याही वस्तूची काळजी करू नका. आज तुम्ही कितीही एखाद्या वस्तूला जपलं तिचा नाश आहेच, होणारच आहे. आपला आटापिटा, आपली भागादौड, आपली पळापळ वस्तू मिळवण्यासाठी असते. वस्तू मिळवण्यासाठी असते जिच्यात खूप आपण एनर्जी, आपली क्रयशक्ती वाया घालतो आणि ती वस्तू मिळाल्यानंतर तिचं रक्षण करण्यात आपण आपला सगळा वेळ घालत असतो, आपण आपली सगळी शक्ती खर्च करत असतो. आज आहे उद्या नाही आहे ह्या भावनेतून आपण जगलो ना, कुठल्याही वस्तू गेल्याचं दुःख होणार नाही आणि मिळाल्याचं सुख होणार नाही. सुखदुःखे समे कृत्वा, मिळालं आनंद, नाही मिळालं तरी आनंद. चोर आलेले, चोर आल्यानंतर माणूस प्रतिकार करणार आहेच, देवाला स्वतःवरती विश्वास आहे, अर्थातच असणार आहे. मात्र स्वामी त्या ठिकाणी सांगतात, जेवण तुम्ही आमच्या ठिकाणी चोरी करायला आलात ना, घ्या, चोरून घ्या. आमच्याकडे काय आहे, माझ्यासाठी नवीन सदरा शिवलेला आहे, चपला घेतलेला आहे, टोपरं घेतलेलं आहे असे, आणि बोनीबाईंकडे थोडे 2-5 दाम असू काहीतरी असतील आणि खाण्यापिण्याचं साहित्य तिकडनं बाजारात न येताना काही विशिष्ट ज्या वस्तू लागतात बोनीबाईंना त्या त्यांनी घेतलेल्या, घेऊन टाका. हे आम्ही त्याच्यासाठी काळजी करत नाही, आम्हाला दुसरं कोणी देईल. कनाशीला स्वामी त्या ब्राह्मणाला हे सांगतात की बाबा रे, तू जे मागतोय ना सुने हाती तक्र भात, हे जे वरदान मागतोय ना ते तुला मिळणारच, काहीतरी वेगळं माग. ते तू मागितलं तरी मिळणार आहे, नाही मागितलं तरी मिळणार आहे, त्याची काळजी करू नको. माणसाने संसारातल्या गोष्टींसाठी आटापिटा करू नये. आपला प्रयत्न करत राहिलं वस्तू मिळणारच आहे. कष्ट केलं, काम केलं, योग्य रीतीने केलं, चांगलं केलं की त्याचा मोबदला प्रत्येकाला मिळणारच आहे. हा सृष्टीचा, जगाचा नियम आहे. त्या नियमाला आपण अपवाद कसा असू शकतो? हां, आपल्याला आपला प्रॉब्लेम काय असतो? आपण काम करणार 10 रुपयाचं आणि अपेक्षा करणार 1000 रुपयाची, ती अपेक्षा पूर्ण होणार नाही. मात्र तुम्ही जर काम केले, मात्र तुम्ही जर इमाने इतबारे काम केलेलं आहे, त्याचा मोबदला तुम्हाला मिळणारच. तुम्हाला वाटतं मी चांगलं काम केले म्हणून मला जास्त मोबदला मिळायला हवा, तुम्हाला वाटणार नाही. तुम्ही चांगलं काम केलंय याचा पुरावा, याचं ही गोष्ट समोरच्या माणसाला वाटायला हवी आणि त्यासाठी तुम्हाला चांगल्या रीतीने, खरोखर चांगल्या रीतीने काम करायला. मी किती चांगलं काम केलंय हे मला वाटून फायदा नाही, समोरच्याला वाटलं ना का तो मोबदला जास्त देणार आहे. म्हणून सांसारिक वस्तूंसाठी, सांसारिक गोष्टींसाठी जी काही मरमर करतो आपण दिवस रात्र 24/7 7 दिवस आणि 24 तास, ती कधी कधी शरीराने असेल, कधी कधी मनाने असेल, चालूच राहते. मरमर आपली चालूच असते. आपण झोपतो पण झोपतानाही ती चिंता असते. आमकी तुमचे ड्रीम बकेट लिस्ट अशी जी काही गोष्ट असते ती असते चालूच. तुम्ही कामं केले, तुम्ही कर. श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेत काय सांगितलेले? कर्तव्य करत राहा, फळाची इच्छा करू नका. काय वेगळं, खूप असं काही रॉकेट सायन्स नाही आहे. कर्म केल्यानंतर त्याचं फळ मिळणारच आहे. चांगलं कर्म केलं चांगलं मिळणार आहे, वाईट कर्म केलं वाईट फळ मिळणार. केलेल्या कामाचा मोबदला मिळणारच आहे.
आणि तो काय अर्जुनालाच केलाय उपदेश, असं एक सामान्य आहे, तुम्ही काही करा मिळणारच आहे. कर्म कर फल की इच्छा मत कर, कर्म कर फळाची अपेक्षा करू नको, इच्छा करू नको, वेगळं काय आहे. कर्म करत राहा तुम्ही, 30 दिवस काम केल्यानंतर 1 तारखेला पगार मिळणारच आहे. जास्तीत जास्त काय होईल 2 तारखेला होईल, 10 तारखेला होईल, 2 महिने लेट होईल पण पगार मिळणारच आहे. तुम्ही म्हणाल नाही नाही आमचा बुडवला, एकदा बुडवला नेहमी नेहमी बुडवल का कोणी, नाही बुडू शकणार. कर्म करत राहा आहे त्या संसारिक गोष्टींसाठी मरमर करून. प्रत्येकाच्या आतमध्ये संन्याशी आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये संन्याशी वृत्ती असायलाच हवी. ही निरालंबी वृत्ती आहे. आज मला मिळालंय, उद्या हे जाणार आहे, नष्ट होणार आहे, कोणीतरी देईल. आता इथे स्वामी म्हणतात कोणीतरी देईल. आपल्याकडे आपल्याला कोणतं ना कोणतं चांगलं कर्म चांगलं फळ देणारच आहे. आणि आपण कर्मावेगळे तर राहू शकत नाही, कर्मावेगळे आपण राहूच शकत नाही, कर्मावेगळे कुठेच कोणीच कसाच राहू शकत नाही. मग कर्म चांगलं असल्यानंतर फळ वाईट कसं असणार. ज्या वृक्षाची ज्या झाडाची सालच गोड असेल त्याचं फळ कडू असेल का? शक्यच नाही, शक्यच. म्हणून आपण आपल्या पद्धतीने कर्म करत राहिलं फळाची अपेक्षा न करता, आली वस्तू आनंद नाही, गेली वस्तू दुःख नाही, अशा पद्धतीने राहिलं तर संसारात सुख शोधायची गरज पडणार. आणि दुसरं आणखीन एक महत्त्वाचं असतं, स्वामीने या सांगितले हे जेव्हा ते म्हणतात की देवा ते वाईट माणसं आहे, खूप वाईट माणसं आहे, त्यांना साधू संत देवधर्म अशा काही गोष्टी ते मानत नाही, त्यांना फक्त आपलंसं चोरी करावी, आपलं लुटून घ्यावं एवढं वाटतं. माणसाचं हे ऑब्झर्वेशन कायम सुरू असतं, आपलं माणसाचं हे ऑब्झर्वेशन म्हणण्यापेक्षा हे मत कायमचं बनलेलं असतं. आपण समोरच्यांना सतत ओळखण्यात चूक करत असतो. कदाचित जे स्वामींना अगोदर भेटलेले चोर आहे ते त्यांच्याच मित्रांना या बाबतीत ओळखण्यासाठी चुकलेच ना. ते म्हणतात नाही देवा, ते देवाला देव आहेत गोसावी आहे असं बघणार नाही, ते लुटतील. पण ते जेव्हा भेटतात तेही देवाला जोहार करतात, दंडवत करतात आणि तांबूळ खातात, तेही स्वामींसोबत लागतात. आपण सतत लोकांना जज करत असतो, कुठल्याशा एखाद्या क्रियेहून त्यांचं काहीतरी विशिष्ट त्यांच्याबद्दलचं मत बनवत असतो. नाही, शीतावरून भाताची परीक्षा करण्यासाठी माणूस काय भात नाहीये. तो माणूस तुमच्याशी कसा कधी कुठे वागला, एखाद्या क्रियेहून लगेच तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन किंवा लगेच त्याला तुम्ही चांगलं अथवा वाईट ठरवू नका. अर्थातच पुन्हा पुन्हा तो माणूस चुकी करत असेल तर त्याच्यातून अनुभवातून सिद्ध होऊन आपल्या चुका सुधारा. मात्र ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं असतं की आपण कुठेतरी लोकांना जज करण्यात चुकत असतो, लक्षात येत नाही आपल्याला. आपण सतत सतत लोकांना जज करण्यात चुका करतो आणि त्या जज चुकीच्या पद्धतीने आपण त्यांना बघितल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने आपण त्यांना समजल्यामुळे आपलं वागणं त्यांच्यासाठी तसंच होतं. चांगल्या एखाद्या माणसाला चांगलं समजून आपण वागायला जातो तो कुठेतरी वाईट निघतो, एखादा वाईट समजून चांगलं वागायला जातो वाईट वागायला जातो तो चांगला निघतो. हा अनुभव घेणं गरजेचं असतं. म्हणून विनाकारण जज करू नको लोकांना, अंदाज बांधू नका कोणाबद्दल एखाद्या. आणि 90% परिस्थिती अशी आहे कोणीतरी त्या एखाद्या XYZ व्यक्तीबद्दल चांगलं अथवा वाईट बोललेलं असतं, त्याच्याविषयी ऐकलेलं असतं आणि त्यानुसार तो माणूस आपल्या मनात वाईट अथवा चांगली त्याची एक प्रतिमा तयार होत असते, चांगली अथवा वाईट प्रतिमा तयार होत असते आणि त्यानुसार आपलं वागतं. मात्र नंतर कळतं अरे आपण जेवढं वाईट समजत होतो, आपण जसं समजत होतो तसा माणूस नाही आहे. आणि आपल्या त्याचा संपर्कही काही आलेला नसतो, काही घटनाही घडलेल्या नसतात, माणूस चुकत असतो, आपण चुकतच असतो. हे जर लक्षात घेतलं ना तर आपल्याला जगण्याची काही वेगळीच मजा येईल. स्वामींनी या ठिकाणी सांगितलं तेच, आमच्या ठिकाणी तसं ते काही करणं आहे, कोणी कितीही वाईट असला तरी तो आम्हाला काहीच करू शकत नाही. आणि झालंय तसं ना, स्वामींच्या ठिकाणी तेही आली आणि दंडवत केली. परमेश्वर आहे, त्यांनी ऐश्वर दाखवून सामर्थ्य दाखवून काही करू शकतात. मात्र काही गोष्टी स्वामी माणसाच्या लेवलला समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक ठिकाणी स्वामी ऐश्वर दाखवत नाही, प्रत्येक ठिकाणी स्वामी सामर्थ्य दाखवत नाही. स्वामी
लीळाचरित्रातल्या लीळांमध्ये 90% लीळा ह्या सामान्य माणसाने कसं राहावं, कसं वागावं, त्याप्रमाणे वागलेले आहेत स्वामी, त्याप्रमाणे लीळा केलेल्या आहेत, त्या समजून घेतल्या तर आपल्याला जीवन अधिक सुखकारक जगता येईल। ही लीळा आठवताना ह्याही पद्धतीने विचार केला तर लीळा फक्त स्मरणापुरता मर्यादित राहणार नाही, लीळा फक्त स्थानवंदनापुरत्या मर्यादित राहणार नाही, तर त्या जीवनातल्या अनेक शंकांचं समाधान करण्यास कारणीभूत ठरू शकतात।